एक मराठमोळी हिंदुस्थानी क्लासिकल गायिका जिचा आवाज स्पेस मध्ये फिरतोय आणि होऊ शकतो की कधी तो आवाज कुठला एलियन ऐकेल. एक मराठी माणूस ज्याच्यामुळे आपल्याला रविवारची सुट्टी मिळाली आणि एक असा मराठी माणूस ज्याच्या प्रयत्नांमुळे आशिया खंडातली पहिली पॅसेंजर रेल्वे चालली. जर तुम्हाला या लोकांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, माझं नाव आहे रौनक रामटेके आणि तुम्ही बघताय विषय खोल. आज आपण पाच अशा मराठमोळ्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची नाव कदाचित तुम्हाला माहिती नसतील पण त्यांनी जी कामं केली ना ती ऐतिहासिक आहेत. आता हे काय आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे काय? नाही माहीत? अरे याच्यासाठी हे सगळं करतोय आपण. तू झूम कर रे इथे. आपल्या देशाच्या नोटांवर इथे RBI गव्हर्नर म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची सही असते. सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास आणि म्हणून त्यांची सही इथे आहे. पण तुम्हाला माहिती माहिती आहे की पहिले भारतीय ज्यांची सही या नोटावर होती त्यांचं नाव होतं CD देशमुख. हो, एक मराठी माणूस. CD देशमुख हे एक अत्यंत हुशार व्यक्तिमत्व होतं आणि 1918 इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन मध्ये ते पहिले आले. त्यावेळेला ही परीक्षा फक्त लंडन मध्ये व्हायची. पुढे जाऊन त्यांनी भारतात सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये अनेक महत्वाच्या खात्यांमध्ये कामं केली आणि 11 ऑगस्ट 1943 CD देशमुख बनले पहिले भारतीय RBI गव्हर्नर. म्हणजे विचार करा ना, जर तुमच्या देशाच्या नोटांवर तुमची सही असेल तर तुम्हाला कसं वाटेल. आणि हे तर पहिले भारतीय होते, म्हणजे किती महत्व आहे त्यांच्या सहीला. माझ्या सहीमुळे तर फक्त चेक बाउन्स होत. खरंच नाही होत, मस्करी करतोय. दुसरी गोष्ट आहे एका अशा महिलेची ज्या भारताच्या पहिल्या काही प्रॅक्टिसिंग फिमेल डॉक्टर्स मधल्या एक होत्या आणि ज्यांच्या पत्राची नोंद स्वातंत्र्यपूर्वी काळात स्वतः क्वीन व्हिक्टोरियाने घेतली होती. तर वयाच्या 11व्या वर्षी रखमाबाई राऊत यांचं लग्न दादाजी भिकाजी नावाच्या एका माणसाशी झालं होतं. हो, दुर्दैवाने तो एक असा काळ होता जेव्हा मुलींचे लग्न एकदम लहान वयात व्हायचे. पण त्यांना हे लग्न मान्य नव्हतं म्हणून त्या माहेरीच राहायच्या. काही वर्षांनी त्यांच्या नवऱ्याने रखमाबाईंच्या विरोधात कोर्टात एक खटला चालवला पण कोर्टाचा निकाल त्यांच्या विरोधात लागला. कोर्टाने रखमाबाईंना सासरी जाण्याचा आदेश दिला पण त्यांना हा निकाल मान्य नव्हता. पुढे जाऊन रखमाबाईंनी याबद्दलचं एक पत्र त्यावेळेची आपली राणी क्वीन व्हिक्टोरिया यांना लिहिलं आणि राणीने कोर्टाचा निकाल फेटाळून लावला. त्या काळी ही एक खूप मोठी गोष्ट होती की एका सामान्य महिलेने लिहिलेल्या पत्राची दखल स्वतः राणीने घेतली. ही आणि अजून अशा केसेस आधार बनल्या एज ऑफ कॉन्सेंट ऍक्ट 1891 बनवण्यासाठी. आणि या ऍक्टमुळे ब्रिटिश राजवट असलेल्या जगभरातल्या अनेक देशांमध्ये राहणाऱ्या महिलांना याचा फायदा झाला. पुढे जाऊन रखमाबाई खूप शिकल्या आणि त्या आपल्या देशाच्या पहिल्या काही प्रॅक्टिसिंग फिमेल डॉक्टर्सपैकी एक बनल्या. बरं, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय आता मला माहीत नाही कुठल्या दिवशी, पण सर्वांसारखं तुम्ही पण रविवारची वाट बघत असाल. पण तुम्हाला माहिती आहे आपल्याला भारतात रविवारची सुट्टी मिळाली ती एका मराठी माणसाच्या प्रयत्नांमुळे. त्यांचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे, ज्यांना फादर ऑफ ट्रेड युनियन मुवमेंट इन इंडिया पण म्हटलं जातं. नारायण लोखंडे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक चळवळीतले एक महत्वाचे नेते होते आणि त्यांनी मुंबईतल्या गिरणी कामगारांसाठी अनेक मोर्चे सुद्धा काढले. 1884 त्यांनी आपल्या देशातली पहिली ट्रेड युनियन स्थापन केली जिचं नाव होतं द बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. आणि 10 जून 1890 त्यांना त्यांचा पहिला विजय मिळाला आणि तो होता गिरणी कामगारांसाठी दर रविवारची सुट्टी. आणि असं म्हणतात की पुढे जाऊन आपल्या देशात कामगारांसाठी जे कायदे बनले त्यात असलेल्या रविवारच्या सुट्टीचा उगम इथूनच झाला. तर आपली चौथी गोष्ट आहे अवकाशात फिरणाऱ्या एका मराठी आवाजाची. Voyager 1 आणि Voyager 2 हे दोन NASA स्पेसक्राफ्ट आहेत जे 1977 लॉन्च झाले होते आणि त्यांचं मिशन होतं पृथ्वीच्या बाहेर लाईफ एक्सप्लोअर करणं. या स्पेसक्राफ्टची सर्वात स्पेशल गोष्ट ही आहे की ते माणसांनी सर्वात दूरपर्यंत पाठवलेले स्पेसक्राफ्ट आहेत. म्हणजेच आपण त्यांना एका वन वे जर्नीवर पाठवलं आणि म्हटलं किती दूर जाता जा तितक्या दूर. आता तुम्ही म्हणाल की हा हिस्ट्रीमधनं सायन्समध्ये कसा गेला, तर याच्यामागे एक कारण आहे. तर या स्पेसक्राफ्ट्सवर एक गोल्डन रेकॉर्ड आहे, म्हणजेच एक 12 इंची गोल्ड प्लेटेड कॉपर फोनोग्राफिक डिस्क ज्याच्यामध्ये आपले पृथ्वीवरचे वेगवेगळे फोटोज, आवाज, वेगवेगळ्या भाषेत गाणी आणि डायलॉग्स आहेत. धरती के वासियों की ओर से नमस्कार. आणि या गोल्डन रेकॉर्डमध्ये जगभरातील महान कलाकार बाग, बीथोवन आणि मोझार्टची गाणी आहे. त्यातच एका मराठी गायिकेचं पण कॉम्पोजिशन आहे. त्या गायिका आहेत लेजेंडरी हिंदुस्थानी क्लासिकल सिंगर सुरश्री केसरबाई केरकर आणि ते कॉम्पोजिशन आहे राग भैरवीमध्ये गायलेलं जात कहा. तुम्ही विचार करा ना, जर हे स्पेसक्राफ्ट कुठल्या एलियनला कधी मिळालं आणि त्यांनी ही डिस्क प्ले केली तर त्याला हे गाणं ऐकू येऊ शकतं. आणि जर तो एलियन कधी पृथ्वीवर आला तर तो धूप नाही म्हणणार, तो हेच गाणं म्हणेल. आपण जेव्हा स्वातंत्र्यपूर्वीच्या मुंबई शहराबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये ब्रिटिशांनी एक मोठं योगदान दिलं, जे काही प्रमाणात खरं आहे.
पण भारतीयांनी सुद्धा त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये तितकंच मोठं योगदान दिलं. त्यातले एक होते जगन्नाथ शंकर शेठ, ज्यांना नाना शंकर शेठ या नावाने पण ओळखलं जातं. नाना त्यावेळेचे एक अत्यंत नावाजलेले आणि मोठे व्यापारी होते आणि ते मुंबईचे सर्वात धनाढ्य लोकांपैकी एक होते. त्यांनी मुंबईत शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान दिलं, जसं की मुंबईतली पहिली मुलींची शाळा त्यांच्या प्रयत्नांमुळेच चालू झाली. एल्फिन्स्टन कॉलेज, ज्यामध्ये अनेक महान व्यक्ती शिकले, त्याच्या उभारणीत सुद्धा नानांचा मोठा वाटा होता. पण त्यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान जे मला वाटतं ते होतं आशिया खंडातली पहिली रेल्वे सुरू करणं. त्यांनी आणि त्यांच्यासारखे अजून एक पारशी व्यापारी जमशेदजी जीजीबॉय यांनी 1845 इंडियन रेल्वे असोसिएशन नावाची एक संस्था सुरू केली. या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेमध्ये टोटल 10 डिरेक्टर्स होते, ज्यात फक्त 2 भारतीय होते. एक होते जमशेदजी जीजीबॉय आणि दुसरे नाना शंकर शेठ. जर तुम्ही मुंबईच्या CSMT स्टेशनकडे लक्ष देऊन बघाल तर तुम्हाला तिथे नाना शंकर शेठांचा चेहरा सुद्धा दिसेल. म्हणजे थोडक्यात एका मराठी माणसाच्या प्रयत्नांमुळे आपल्याला रेल्वे मिळाली. तर ही होती 5 मराठी माणसं ज्यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला माहिती असायलाच हवं. आणि म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसासोबत अभिमानाने शेअर करा. तुम्हाला जर अशाच अजून मराठी माणसांबद्दल माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा आणि विषय खोलला सबस्क्राईब करायला विसरू नका.